नमस्कार. गेल्या 5 ते 7 दिवसांपासून कोकणामध्ये मोठ्या प्रमाणावर 50, 60, 40 अशा प्रमाणात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना स्थानिक प्रशासनाच्या वतीने अनेक संघटनांनी आणि पदाधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर कोकणगाव शहर कडकडीत बंद करावं अशी मागणी सर्व स्तरातून होत होती. त्याचा विचार करून स्थानिक प्रशासनाने कोकणगाव 28 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट या दरम्यान 4 दिवसाचा लॉकडाऊन घोषित केला आहे. आणि हा लॉकडाऊन करत असताना स्थानिक प्रशासन, नगरपालिका, तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन यांनी वैद्यकीय विभागाच्या अनेक टीम तयार केलेल्या आहे आणि कोपरगाव शहरातील 10 हॉटस्पॉट ठरलेल्या भागांमध्ये या टीम, वैद्यकीय टीम ह्या जाऊन त्या ठिकाणी जे रुग्ण आहेत या रुग्णांच्या मोठ्या प्रमाणावर वाढ होती त्या रुग्णांना डिटेक्ट करून त्या रुग्णांवरती कारवाई, योग्य ती उपचार आहे तो उपचार देण्यासाठी या टीम सज्ज झालेल्या आहे. आणि याप्रमाणे कोपरगावच्या स्थानिक प्रशासनाने 4 दिवसाचा कोपरगावमध्ये लॉकडाऊन हा जाहीर केलेला आहे.